सुस्वागतम। सकाळ वृत्त समूह घेऊन आला आहे आपण सर्व सखी मैत्रिणींसाठी गार्नियर ब्लॅक नॅचरल प्रेझेंट सकाळ श्रावण श्री। सहप्रायोजकात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्टार प्रवाह व सेनको यांच्या संयुक्त विद्यमाने। एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाला पाहिजे। हा महिलांसाठी जो कार्यक्रम आहे त्याला मी आबासाहेब जराड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत शुभेच्छा देत आहे। यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दैनिक सकाळनी जो उपक्रम घेतलाय तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत भाग घेण्यासाठी आम्ही उत्सुकता दाखवली। त्याचं कारण असं आहे की ह्या उत्सवामध्ये अनेक प्रकारच्या प्लास्टिक आणि याचा वापर होतो, परंतु केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जुलै 2022 पासून सिंगल यूज किंवा आपण त्याला एकदा वापर करून फेकून देणारं प्लास्टिक याच्यावर बंदी घातलेली। खरं तर श्रावण मास आणि श्रावण मासामधल्या श्रावण सरी ह्या सगळ्यांसाठी अत्यंत आवडीच्या आहेत आणि त्यानिमित्तानं सकाळ श्रावण सरीचा जो उपक्रम घेत आहे त्या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माझ्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा। श्रावणामध्ये श्रावण सरी बाहेर पडत असताना श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ जाते सगळीकडे, ही सगळी हिरवळ जी पाहायला आम्ही त्या ठिकाणी आलो तितका उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याच्यामध्ये आघाडीचे सगळे कलावंत आणि माझ्याच गावची आणि माझ्याच मित्राची कन्या विदिशा ही महाडमध्ये मला कधी भेटली ना तिथे आहे। सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर करणे मी बंद करेन। सुका कचरा ओला कचरा ही वेगळं ठेवते, प्लास्टिकचा वापर ऍक्च्युली मी कमी करते आणि मी इतरांनाही सांगते तसं तुम्हालाही सांगते की तुम्ही सुद्धा प्रयत्न करा। कधी कधी हे पॉसिबल म्हणजे मला माझ्यावरून उदाहरण आहे की कधी कधी कसं होतं मी कचरा पण पटकन टाकतो हे होते किंवा मानव निर्मित कुठच्याही गोष्टीचं सगळ्यात वैगुण्य मोठं हे असतं की ते नाश पावत नाही। निसर्गाने केलेली प्रत्येक गोष्ट नाश पावते, त्याचा वेगळा काहीतरी वेगळ्या गोष्टीत रूपांतर होतं, मानवनिर्मित गोष्टींचं तसं होत नाही आणि त्याच्यामुळे ते आरोग्याला हानिकारक आहे। प्लास्टिकचा वापर ही त्यातली एक महत्त्वाची तर बाजू आहेच पण खूप गरजेची आहे ती। आणि आता मुंबईत तर हे अभियान कम्प्लिटली सुरू झालेलं आहे की प्लास्टिकचा वापर आम्ही पूर्णपणे थांबवलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान करण्यात येतं आहे की तुम्हीसुद्धा घरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या जे काय प्लास्टिकचं असेल ते वापरणं बंद करा, बाहेरनं विकत घेणं बंद करा, कारण प्लास्टिकच्या पिशव्यांनी तर खूपच नुकसान केलेलं आहे। सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर करणे मी बंद करेन, म्हणा मी बंद करेन। मला याची पूर्ण जाणीव आहे की प्लास्टिक पिशव्यांच्या अमर्याद वापरामुळे आणि त्याचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागत असल्याने पर्यावरणाची खूप मोठी हानी होत आहे। महाराष्ट्र हे पहिलं राज्य भारतामधलं होतं की ज्यांनी पूर्ण प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घातली। खालीलपैकी कोणती वस्तू सिंगल यूज प्लास्टिकमध्ये मोडते, लाकडी लाटणं, लाकडी रवी की प्लास्टिक स्ट्रॉ? विनया पाटील, प्लास्टिक स्ट्रॉ। अभिनंदन, या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।